नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामधनं पावसाचा जोर कमी झालेला आहे तरी देखील पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आहे छोटीशी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस हा बघायला मिळू शकतो आहे एक दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे एक दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच कुणकेश्वर पोंडा राजापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी राहील मात्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसेच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस माखजणकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे हेदवी गुहागर दाधोली या ठिकाणी जोर थोडा कमी राहील मात्र मारताम हे चिपळूण सानवाडा लोटे दागाव दादोल खेड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे चाकदेव वसोटपोट सौराट रळ शिंग्या या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे दापोली पाचपंढरी केलसी हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे तसेच मानंगगड पोलादपूर महाबळेश्वर हा जो सर्व परिसर आहे या सर्व भागामध्ये जबरदस्त पाऊस शक्यता पुन्हा एकदा आहे गोरेगावकडे मध्यम स्वरूपाचा राहील दिवेघरकडे हलक्या स्वरूपाचा रोहा लवासा मध्यम ते काही भागामध्ये या ठिकाणी मुसळधार पावस ही या ठिकाणी एक दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी बघायला मिळू शकते तसेच रायगड जिल्ह्यामध्ये पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त राहील तर अलिबाग चोंडी पेज या ठिकाणी जोर कमी राहील पेन शिरावली खुपोलीकडे जोर जास्त राहील तसेच कुसर कर्जत नेरळ पनवेलकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे नवी मुंबई मुंबई ठाणे हा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढकाळवत उतरून हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी एक दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी बघायला मिळू शकते उल्हासनगरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वसई विरारकडे शक्यता कमी आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील पाऊस जोर थोडा कमीच राहील बऱ्याच भागामध्ये अंशतः उतरून अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे जोर थोडा कमी राहील आणि विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये दे� जबरदस्त पाऊस शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असतं या ठिकाणी जोर थोडा कमी राहील हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय नागपूर हिंगणा धामणा तसंच काठोल कोंडाली सावनेर रामटेक या सर्व परिसरामध्ये ते तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त राहील उत्तरेला मात्र हलक्या सरींची शक्यता आहे वारथी चिखली धर्मापुरी असोली कंधारी बार्शी तुमसर या सर्व परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय उमरेड खरगाव भिवपूर पवनी गोथंगाव अडियल मध्यम स्वरूपाची पावस शक्यता या भागामध्ये आहे आणि गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियाच्या उत्तरेला जोर कमी राहील दक्षिणेला मात्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे गडचुलीकडे जोर थोडा जास्त राहील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली मुरुमगाव कापसी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस चामुर्शी मूल मुलचे तपल्ली अहिरी भांबरगड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि एकंदरीत बघितला असता गडचोली जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर थोडा जास्तच राहील आणि चंद्रपूरकडे राजुरा चंद्रपूर भद्रवती मूल शिंदेवा ही या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे यवतमाळमध्ये देखील पांढरकावडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर रुईजवळ आर्णी देहाणी साखरी दिग्रस या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे दरवा नेर यवतमाळ या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे एक दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी या ठिकाणी नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये जोर कमी राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकीपुने या ठिकाणी आहे वाडकी पुणेकडे जोर जास्त राहील बाकी भागाकडे हलक्या सरींची शक्यता आहे आणि उत्तरेला जामनी लाडगड वाधून आर्वी तळेव टी कारंजाकडे अंशतः ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे अमरावतीच्या उत्तरेला पावसाची शक्यता फार काही नाही दक्षिणेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे तसेच अकोलामध्ये अकोलाच्या देखील उत्तरेला पाऊस शक्यता कमी आहे अकोट ते या परिसरामध्ये आणि दक्षिणेला मात्र मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे मूर्तिजापूरकडे देखील मध्यम सेरींची शक्यता आहे दर यापूरकडे हलक्या स्वरूपात राहील आणि वाशिममध्ये बघितला असता अकोलापेक्षाही जास्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे पातूर उ, उत्तरेला बघितला असता पाथूर माले मसूर मालेगाव मंगळूरपे कारंजा खेडा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर रिठाड रिसोडकडे देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकर चिखली बुलढाणा मोटाला या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतो आहे मोहरा देऊळगाव राजाकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला आम्हाला कपूर जळगाव या परिसरामध्ये पावसंची शक्यता फार काही नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात बघितला असता जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे आणि नंदुरबारमध्ये देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात अंशतः ढगाळ वातावरण राहील नाशिकमध्ये बघितलं असा सापुतारावन इकडे हलक्या सरी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मात्र येवलाकडे जोर जास्त राहील निफाड माळसाखरे निमगाव सिन्नर मंजूर सिन्नर मांढुर्ली तसेच देवळाली नाशिक हा जो सर्व परिसर आहे डुबरे तिर्डे नांदूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता त्र्यंबकी गतपूर देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलास असता कोपरगाव रामपूर संगमनेर अकोला या तालुक्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता एक दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते राहुरी गोडेगाव भगूर पाथर्डी अहमदनगर राळेगाव काडा जामखेड कर्जत श्रीकोंदा दौंड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशक्यता आहे तसे तसेच पुणेमध्ये बघितलं असता पुणे तसेच जुनुर्म जुन्नुरमचं चा, चा चाकण या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचं राहील पुणे सासवड राहू या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस लोणत फलटण बारामती मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस अशक्यता आहे आणि साताराकडे बघितलं असता सातारामध्ये देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता सातारा कोरेगाव रहिमतपूर अनुधावूज कुरवली कठाव नेदाल दहीवळी मोला त्राकी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पश्चिमेला मेधा व सुरपवट सौरा शिंग्यावाडी या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि सोलापूरकडे इंदापूर अकलूस पिलीव सांगोले हा जो परिसर आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पंढरपूर इचलगाव माहूळ सोलापूर कलकोट मध्यम स्वरूपाच्याच पाऊस अशक्यता आहे जत संख या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा सांगलीमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोल्हापूरकडे मध्यम सरींची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मराठवाड्यामध्ये बघितलं असता औरंगाबादमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे क्षेत्राकडे जोर थोडा कमी राहील पैठण धाकेपाल ने भक्तापूर हलक्या मध्यम सरी उत्तरेला देखील मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम सरींची आणि जालना जिल्ह्यामध्ये देखील जोर कमी राहील जालना बदनापूर पाहतच या ठिकाणी गोलापांघरी तारगाव हलक्या सरींची शक्यता आहे मात्र अंबड पानवाडी तानवाडी ईश्वरनगर वाडी गोत्री रामशागो शेवटा उमापूर मंगरूळ या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगावकडे मध्यम सरींची शक्यता आहे खोकरमाहू बीड वडवणी तळगाव शिरसाल सोनपेठ हा जो काही परभणीचा काही भाग आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे तसेच धारूर के जळम चौसाळा पाटोदा खडा जामखेडा आंबेजोगाई हो या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे उस्मानाबादमध्ये बघितलं असता उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस दक्षिणेला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि लातूरमध्ये लातूर अवसानी लंगशोवण उदगीर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशक्य आहे अहमदपूर बर्डापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि परभणीमध्ये झरीबोरी जिंतूर सैलू पाथरी हलक्या मध्यम स्वरूपाचा गंगाखेड परळी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठ उंबरी तरमाबाद बिलोलीकोंडलवाडी निजामाबाद रुदू देगलूर मुखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा मध्यम सरींची शक्यता आहे आणि हिंगोलीमध्ये बघितलं असतं सापतगाव हिंगोली कळमनूर रिनापूर खंडाळा पुसद अणुदा हा सर्वोत्तम मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तसंच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र